नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले आठ ते दहा दिवसापासून ऑनलाईन शिक्षणानिमित्त इंग्रजी आणि गणित या विषयाचे व्हिडिओ सुरू आहेत इंग्रजी विषय हा पाचवी ते सातवी आपला सुरू आहे आणि गणित या विषयाचे व्हिडिओ इयत्ता पाचवी नवोदय स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता सातवीचं गणित हे आपलं सुरू झालेलं आहे तर इयत्ता पाचवीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की संख्यांचे विशेष प्रकार तर संख्यांच्या विशेष प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं सम आणि विषम संख्या कोणत्या त्यांची व्याख्या त्यांची वैशिष्ट्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत सम शंख्या, शंख्या संख्या विषम सं संख्या झाल्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आणि सोबतच मूळ संख्यांचे जे सप टाईप येतात सहमूळ संख्या आणि दोळमूळ संख्या त्यांच्या वैशिष्ट्यासह तर चला आपण तो पुढील भाग शिकूया तर आज आपण शिकणार आहोत मूळ संख्या मूळ संख्या इंग्रजीमध्ये याला प्राईम नंबर असं सुद्धा म्हणतात या ठिकाणी मी मूळ संख्येची व्याख्या लिहिलेली आहे या संख्यांना एक आणि ती संख्या स्वत यांनीच फक्त भाग जातो ठीक आहे मूळ संख्या कशाला म्हणतात अशा संख्या की ज्यांना फक्त एक आणि तीच संख्या यांनीच भाग जातो किंवा ज्या संख्यांना केवळ दोनच विभाजक असतात एक आणि तीच संख्या आता तुम्ही म्हणताल विभाजक म्हणजे काय तर या ठिकाणी विभाजक म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण फॅक्टर्स म्हणतो विभाजक फॅक्टर्स म्हणजे एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या त्या सर्व संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचे काय असतात विभाजक असतात उदाहरणार्थ जर आपण पंधराचे विभाजक म्हटले पंधराचे विभाजक जर म्हटले तर याचा अर्थ काय पंधराचे विभाजक म्हणजे पंधराला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो किंवा ज्या ज्या संख्याच्या पाळ्यामध्ये पंधरा येतात त्या सर्व संख्या काय झाल्या पंधराचे विभाजक एक एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो सर्वात लहान दोननं भाग जात नाही पाची पंधरा तीननं भाग जातो त्याच्यानंतर पाचनं भाग जातो आणि पंधरानं भाग जातो म्हणजे पंधराला एक न तीन न पाच न आणि पंधरानं भाग जातो म्हणून या सर्व संख्या पंधराचे काय आहेत आहे विभाजक आहेत मूळ संख्येला विभाजक किती असतात दोन असतात म्हणजे ज्या संख्येला केवळ दोन विभाजक असतात किंवा ज्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या यांनीच भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या असं म्हणतात आता या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलं उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा तेरा इत्यादी पुढे हे लिस्ट पूर्ण लांबू शकते आता आपण काय करू तेरा ही संख्या मूळ संख्या आहे आता मूळ संख्येची व्याख्या काय आहे याला विभाजक किती असतात किंवा कोणत्या संख्येनं भाग जातो दोनच संख्यांनी भाग जातो एक तर एकनं जातो आणि दुसरं ती संख्या स्वतः आता तेराचा जर विचार केला तर तेराला फक्त एकनं भाग जातो आणि दुसरी संख्या म्हणजे तेरा त्या स्वतः त्या तेरानं भाग जातो अकराला पण एकनं भाग जातो आणि फक्त तीच संख्या अकरा त्यांनीच भाग जातो म्हणजे यांना पण दोनच विभाजक आहे अकराला सातला पण एक भाग जातो आणि ती संख्या स्वतः सात सात ने भाग जातो पाचच्या बाबतीतही एकानी पाच तीनच्या बाबतीत एकानी तीन आणि दोनच्या बाबतीत एकानी दोन म्हणजे दोन तुमच्या लक्षात आलेलं असेल या ठिकाणी मी ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांना एक आणि तीच संख्या यांनीच भाग जात आहे इतर कशाने भाग जात नाही किंवा त्यांना दोन दोनच विभाजक दिसत आहे तुमच्या लक्षात येते म्हणून या सर्व संख्या मूळ संख्या आहे जर एखाद्यानं म्हटलं की चारही संख्या मूळ ऐक काय कसं ठरवायचं चारच्या पट म्हणजे चारला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या लिहाय क्या एक न जातो दोन न जातो आणि चार न जातो म्हणजे याला दोन विभाजक आहेत का फक्त नाही मूळ संख्येमध्ये विभाजक किती असतात दोनच असतात तर या ठिकाणी विभाजक किती आहे तीन आहे म्हणजे एक आहे ती संख्या स्वतः आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक संख्या आहे म्हणजे ही चार मूळ संख्या नाही आहे अशा संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात आता मूळ संख्येच्या संदर्भात अतिशय महत्वाचं पा काय लिहिलेलं आहे या ठिकाणी महत्वाचं दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे मग तुम्ही म्हणाल तर एक काय आहे तर एकचा जर आपण विचार केला एक ही मूळ आहे काय पो मूळ संख्येसाठी विभाजक किती पाहिजात दोन पाहिजात आता एकला विभाजक किती असणार आहे किंवा एक कोणाच्या पाड्यात येणार आहे फक्त एकच्या पाड्यात येणार आहे म्हणजे मूळ संख्येसाठी विभाजक दोन पाहिजेत आणि एकला विभाजक किती आहे एकच आहे त्यामुळे एक ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या एकच्या नंतर येणारी संख्या दोन दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आता आपण पाहिलो तर दोन ही समसंख्या पण आहे आणि सम असणारी एकमेव मूळ संख्या कोणती आहे दोन आहे कारण याच्यानंतर येणाऱ्या जेवढ्या की मूळ संख्या आहेत दोन नंतर येणाऱ्या तर सर्वच्या सर्व विषम आहेत हे लक्षात ठेवायचं नंतर सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या कोणती आहे तीन आता एक लक्षात ठेवा सम असणारी मूळ संख्या एकच आहे ती दोन आहे आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही मूळ संख्या येतील त्या सर्वच्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या कशा असणार आहेत विषम असणार आहे आणि त्या विषम असणाऱ्या मूळ संख्येमध्ये सर्वात लहान काय असणार आहे तुमचा तीन असणार आहे ठीक आहे नंतर एक ते शंभर एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहे हे लक्षात ठेवायचं आहे एक ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत पंचवीस आहे आणि कधी कधी तुम्हाला विचारलं समजा की एक ते पन्नासच्या दरम्यान किती आहेत तर मी एक ते शंभरच्या दरम्यानच्या पूर्ण मूळ संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत या पंचवीस मूळ संख्या आहेत आणि जर एखाद्यानं विचारलं एक ते पन्नासच्या दरम्यान किती आहेत तर पाहायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे एक ते पन्नासच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत पंधरा मूळ संख्या आहेत हे तुमच्या लक्षात येते नंतर एक गोष्ट मी या ठिकाणी लिहिलेली आहे तीनच्या पुढील कोणतीही मूळ संख्या सहा ए अधिक एक किंवा सहा ए वजा एक या स्वरूपात लिहिता येते तीनच्या पुढील आता पहा समजा मी काय केलं मी लिहिलं या ठिकाणी सहा ए अधिक एक या ठिकाणी ए काय आहे कोणतीही नैसर्गिक संख्या मी जर सहाच्या जागी काय ठेवलं वन ठेवलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक आहे तर ह्या एच्या जागी सॉरी सहाच्या जागीने एच्या जागी जर वन ठेवलं तर हा सहा जसाच्या तसा इथं सहा ए म्हणजे सहा गुणेला ए असतो तो म्हणजे एच्या जागी वन ठेवलं आहे अधिक एक बरोबर सहा गुन्हेला एक सहा सहा अधिक एक सात म्हणजे आपल्याला मिळालेली संख्या कोणती आहे नंतरची मूळ संख्या आहे समजा मी सहा ए वजा एक लिहिलं आणि एच्या जागी पुन्हा मी एक घेतला तर सहा गुणेला कारण याचा अर्थ होते सहा तर सहा गुन्हेला ए तर सहा गुन्हेला एची किंमत एक ठेवली वजा एक हा एक वजा सहा एक सहा वजा एक बरोबर पाच म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही दोन ठेवलं असतं तर साईनूने बारा बारा अधिक तीन बारा अधिक एक तेरा तेरा मूळ संख्या तुम्हाला भेटली असती या ठिकाणी जर तुम्ही पुन्हा काय ठेवलं असतं दोन ठेवलं असतं साईनूने बारा बारा वजा एक अकरा म्हणजे सहा ए अधिक एक आणि सहा ए वजा एक या फॉर्म्युल्यामध्ये एच्या जागी जर तुम्ही एक पासून पुढची कोणतीही संख्या ठेवली तर तुम्हाला मूळ संख्या मिळणार हे लक्षात ठेवायचं यानंतर एखादी संख्या मूळ आहे की नाही हे कसं ओळखायचं ते पण आपण पाहणार आहोत तर आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे एखादी संख्या मूळ आहे की नाही हे ओळखणे किंवा ठरवणे आता मूळ संख्या शंभरपर्यंत आपण लक्षात ठेवणार पण त्याच्या पुढच्या मूळ संख्या कोणत्या हे कसं ठरवायचं तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे पहा या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे एकशे तेवीस ही संख्या त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे एकशे पंचवीस किंवा आपण याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊ एकशे सत्तर घेतल्यापेक्षा या ठिकाणी आपण संख्या घेणार एकशे एकोणसत्तर ही संख्या घेऊ ठीक आहे हां या दोन संख्येपैकी मूळ संख्या कोणती आहे आपल्याला ठरवायचं आहे काय करायचं दिलेली जी संख्या आहे ती आपण जशीच्या तसे लिहू ठीक आहे आणि या संख्येपेक्षा मोठा वर्ग कोणता आहे वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येनं एकदा गुणल्यावर येणारा गुणाकार तर एकशे अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे म्हणजे या संख्येपेक्षा मोठा असलेला जो वर्ग आहे तो कोणता आहे तुमचा बाराचा वर्ग आहे ठीक आहे म्हणजे दिलेली संख्या आपण पाहिली त्या संख्येपेक्षा मोठा असलेला वर्ग आपण लिहिला तो बारा तर आहे आणि याचं वर्गमूळ म्हणजे बारा ठीक आहे आता काय करायचं बारापर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्या लिहायच्या दोन तीन पाच सात नऊ आणि अकरा या बारापर्यंतच्या सर्व मूळ संख्या बारापेक्षा लहान असणाऱ्या आता पाहायचं या प्रत्येक मूळ संख्येनं या दिलेल्या संख्येला भाग जाते काय दोन न भाग जातो काय जात नाही युनिट प्लेसवर समजून जाते तीन न भाग जातो काय अंकाची बेरीज जातो ठीक आहे दोन अधिक तीन पाच पाच अधिक एक सहा म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे हे आपल्या लक्षात येते म्हणजे काय केलं आपण दिलेली संख्या घेतली त्या संख्येपेक्षा मोठा वर्ग घेतला एकशे चौवेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग आहे म्हणजे बारा झालं एकशे चौवेचाळीसचा वर्ग मूळ मग बारापेक्षा लहान असणाऱ्या सर्व मूळ संख्या घेतल्या मी आणि पाहिलं की या मूळ संख्येपैकी कोणत्या संख्येनं भाग जातो या मूळ संख्यांपैकी जर एकाही संख्येनं या एकशे तेवीसला भाग गेला नसता तर काय झालं असतं ही एकशे तेवीस मूळ संख्या असते या ठिकाणी आपण एकशे एकोणसत्तर एक आपल्याला माहिती आहे तेराचा वर्ग आहे त्यामुळे हे मूळ संख्या नाही आहे आपण एकशे त्र्याण्णव घेऊन पाहूया ठीक आहे आता काय करायचं मूळ आहे की नाही आहे हे ओळखण्यासाठी एकशे त्र्याण्णव पेक्षा मोठा वर्ग कोणता आहे एकशे शहाण्णव ठीक आहे आणि एकशे शहाण्णव हा कशाचा वर्ग आहे चौदाचा कारण चौदा गुन्ह्याला चौदा एकशे शहाण्णव होते म्हणजे चौदाचा वर्ग म्हणजे एकशे शहाण्णवचा वर्ग मूळ कोणता आहे तुमचं चौदा आहे आता काय करायचं चौदापेक्षा लहान सर्व मूळ संख्या लिहून घ्यायच्या दोन तीन पाच सात नऊ अकरा आणि तेरा आता या प्रत्येक संख्येने याला भाग जाते काय पहायचं दोननं जाते काय पहा दोननं जात नाही युनिट प्लेस तीननं जाते काय नऊ तीन, का तीन बाराने एक तेरा अंकाची बेरीज तीनच्या पट्टी येत नाही तीननं ना जाणार नाही पाचनं ना जाते काय पाचनं शून्य किंवा पाच पाहिजे या ठिकाणी जात नाही ठीक आहे सातनं जाते काय याची दुप्पट जर केली सहा आणि याच्यातून जर वजा केली तर राहते किती तुमचे तेरा म्हणजे सातनं सुद्धा जात नाही नऊनं जात नाही कारण अंकाचे बेरज नऊच्या पटीत येत नाही अकरानं सुद्धा भा भाग जात नाही अकरा एक अकरा आणि इथं जर तुमचे आठ राहिले त्र्याऐंशी येतात तर भाग जात नाही नऊनं ना जात नाही अकरानं जात नाही तेरा एक तेरा सहा उरले तेरानं सुद्धा भाग जात नाही म्हणजे दिलेल्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत या ठिकाणी चौदापेक्षा लहान या सर्व संख्यांनी म्हणजे यापैकी कोणत्याही संख्येनं एकशे त्र्याण्णवला भाग जात नाही त्यामुळे एकशे त्र्याण्णव काय आहे मूळ संख्या आहे अशा पद्धतीनं आपण मूळ संख्या एखादी संख्या आहे की नाही ते ओळखू शकतो त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीसपर्यंतचे वर्ग वर्गमूळ पाठ पाहिजेत यानंतर आपण घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये संयुक्त संख्या तोपर्यंत धन्यवाद